आपण एक पेरिस्कोप तयार करणार आहोत, याच्यामध्ये प्रकाशाचे परावर्तन कसे होते हे आपण दोन आरशांच्या सहाय्याने पाहणार आहोत. हे आपल्याला एक खोकं दिलेलं आहे, या खोक्यामध्ये दोन आरसे आपण बसवणार आहोत आणि दोन खिडक्या इथं तयार करणार आहे. इकडे खिडकी तयार करणार आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला, म्हणजे इकडे खिडकी असेल तर इकडच्या बाजूला दुसरी खिडकी असेल आणि त्याच्यामध्ये आपण आरसे बसवणार आहे. त्याची एक खाच इथं आपण तयार करणार आहोत. आपला पेरिस्कोप तयार झालेला आहे. इथं एक खाच पाडली आपण आणि त्या खाचेमधनं एक आरसा आपण इथं टाकला. त्याचबरोबर त्याच्या समांतर असा समांतर एक आरसा घेतलेला आहे. दोन्हीमधलं अंतर जर बघितलं आपण, या दोन्हीमधलं अंतर, याच्या दोन्हीमधलं अंतर समान असलं तर तुम्हाला व्यवस्थित काही गोष्टी दिसणार आहेत. त्यानंतर सपोर्टला काही खिळे टाकलेले आहेत. खिळा नाही टाकलं तर चालतो, चिकटपट्टी लावून तुम्ही किंवा इतर गोष्टी करून तुम्ही समोरासमोर ते आरसे समांतर असे बसवले. ज्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर, ज्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर तुम्हाला असा आलेला प्रकाश, असा आलेला प्रकाश इथनं गेलेला आरशावर पडून त्यातून प्रकाश किरण जाईल. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बघूया. इथं पेरिस्कोपमध्ये बघत असताना शत्रू सैनिक किंवा काय जर समोरनं आला असेल तर आपण यातनं पाहू शकतो. इथनं बघितल्यानंतर एवढ्या उंचावरून जी उंचावरच आपल्याला दिसते ते यातनं दिसते. खाली असं वाकल्यानंतर पुन्हा एकदा बघा. पलीकडची इमारत, पलीकडची इमारत तुम्हाला दिसते. त्याच्यामधले काचा पडण्याची शक्यता आहे, त्या पडू नयेत म्हणून तुम्हाला सपोर्ट दोन्ही बाजूला द्यावा लागेल. किंवा ह्या खाचा अशा आरपार केल्या तरी चालेल. त्याच्यामधनं बरोबर या खोक्यामध्ये किंवा लाकडी खोक्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेरिस्कोप करता येऊ शकेल. काम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्या जर काढून ठेवायचे असतील तर त्या काचा तुम्ही काढून ठेवू शकता किंवा फिक्स स्वरूपामध्ये आपण हे असं करू शकतो.